नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या नमो चषक 2024 स्पर्धेत 1,13,278 स्पर्धकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला आहे. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ आज दुपारी 3 वाजता पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दहावी लेखी परीक्षेला सुरुवात झाली असून 26 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेला पनवेल तालुक्यातून 13,668 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 20 केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. राज्यात 23,272 माध्यमिक शाळांमधून 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 10वीच्या परीक्षा सुरू झाल्याने शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी तसेच त्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात 10:30 आणि दुपारच्या सत्रात 2:30 अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 10वीच्या परीक्षेत कॉपीसारखे प्रकार टाळण्यासाठी एक भरारी पथक देखील विविध केंद्रांवर लक्ष ठेवणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत पनवेल नगरपालिका हद्दीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूचा रस्ता विकसित करण्यासाठी 25 लाख रुपये, राजीव गांधी पार्कसमोरील रस्त्यासाठी 75 लाख रुपये, तर अंतिम भूखंड क्रमांक 296 ते 421 पर्यंतचा रस्ता आणि अंतिम भूखंड क्रमांक 415 ते अंतिम भूखंड क्रमांक 410 पर्यंत तसेच अंतिम भूखंड क्रमांक 414 ते 415 रस्त्यांच्या विकासासाठी 4 कोटी रुपये तसेच एकूण 5 कोटी रुपये निधीची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार या रस्त्याच्या विकासाकरिता हा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. श्री बापूसाहेब डीडी विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनला महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विकास विभागातर्फे प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. यासंबंधीचा सामंजस्य करार जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विकास केंद्र आणि श्री बापूसाहेब डीडी विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन दरम्यान अलिबाग येथे सहाय्यक आयुक्त अमिता पवार आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य ॲडव्होकेट सीमा कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मोहसिना वस्ता आणि महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक नेहा म्हात्रे, डॉक्टर प्रितेश वाडे आणि राकेश कांबळे उपस्थित होते. राज्यात विविध ठिकाणी सातत्याने पडणाऱ्या अवेळी पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक धोक्यात आलेले असतानाच पुन्हा एकदा गेली 2 दिवसांपासून आलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजू उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. कडधान्य काढण्यासाठी अंतिम टप्प्यात असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. गेली 2 दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवेळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार काही भागात पाऊस पडत आहे. महाड तालुक्यात पाऊस पडत नसला तरी ढगाळ वातावरणामुळे वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. या बदलामुळे आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बहुतांश भागात काजू बी देखील तयार झालेली आहे, मात्र या ढगाळ वातावरणामुळे काजू फळावर देखील परिणाम जाणवणार आहे. महाड तालुक्यात काही भागात पाऊस शिंपडून गेल्याने वातावरणात बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने तालुक्यातील कडधान्य काढणाऱ्या शेतकऱ्यांची प्रारंभ उडाली.
राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी 10वीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. रायगड जिल्ह्यात 74 केंद्रांवर 37,277 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत. 26 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुका स्तरावर एक भरारी पथक असणार आहे. तसेच माध्यमिक प्राथमिक शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची 5 भरारी पथके असणार आहेत. तर प्रत्येक परीक्षा केंद्रांवर योग्य तो पोलीस बंदोबस्त असणार आहे. उत्तरपत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहाय्यक परीक्षक बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रांवर कार्यरत राहतील. तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील झिराड येथे आयोजित करण्यात आलेल्या अलिबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले आहे. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या संकल्पनेतून मागील 3 वर्षांपासून अलिबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात आहे. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, दिलीप भोईर, झिराडच्या माजी सरपंच दर्शना भोईर, माजी उपसरपंच सुजाता माने, निखिल चव्हाण, संतोष पाटील, साळाव सरपंच वैभव कांबळे, अभिलाष माळवी, अशोक वारगे उपस्थित होते. तालुकाध्यक्ष उदय काठे, जिल्हा चिटणीस सतीश लेले यांच्यासह भाजपचे पदाधिकाऱ्यांनी या क्रिकेट सामन्यांना भेट दिली. यावर्षी अलिबाग प्रीमियर लीगसाठी 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला असून आज अंतिम सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान या प्रीमियर लीगसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या संघाला 3 लाख रुपये रोख आणि 24 कॅरेट सोन्याचा मुलाला चढवलेली भव्य आकर्षक ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. मुरुड साळाव आगरदंडा रस्ता अनेक वर्षांपासून नव्याने बनला नसल्याने या रस्त्यावरून जाताना आणि येताना नागरिकांना तसेच पर्यटकांना कसरत करावी लागत होती. हा रस्ता नव्याने बनून नागरिकांना दिलासा द्यावा याकरिता स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी पुढाकार घेऊन विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन नवीन रस्ता बनवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे आता या रस्त्यावरचा वनवास लवकरच संपणार असून आज या रस्त्याचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनीलजी तटकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अभिषेक पाटील, आमदार महेश पालवी, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी अत्याधुनिक जेट्टी बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाकडून 23 जानेवारी 2019 रोजी शासकीय आदेश काढून या कामासाठी 112,46,00,000 रुपये मंजूर करून या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु मध्यंतरी कोरोना काळात काशीद जेट्टीचे काम रेंगाळलेले होते. हे काम काही वर्ष काम बंद होते. 2022 हे काम पुन्हा सुरू करण्यात आले परंतु या कामाचा वेग अतिशय मंद होता. त्यामुळे या जेट्टीचे काम पूर्ण तरी कधी होणार हा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला होता. मात्र आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने पुन्हा एकदा कंबर कसली असून ही जेट्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सध्या येथील काम जोरात सुरू असून JCB आणि डंपरच्या सहाय्याने मोठमोठ्या दगडाचे भराव करण्याचे काम जोरदार सुरू आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत तरी किमान 60% काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वेच्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये 6,40,000 रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याप्रकरणी फिर्यादी यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी हे 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 सुमारास मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना गाडी पेण रेल्वे स्टेशनमध्ये थांबल्यावर फिर्यादी यांना जाग आली. त्यावेळी त्यांच्या डोक्याखाली ठेवलेल्या पर्समधील 6,40,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार राजेश पाटील हे करत आहेत.